मी एक तुम्हाला खाऊन दाखवतो हो बघा. एक नंबर. नमस्कार मंडळी, माझं नाव आहे सुमित वागदरे आणि तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो माझं कोकण या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, सकाळ सकाळचं उन्हामध्ये स्वागत आहे. बघा, मस्त ऊन पडलं आहे आणि मी आलो आहे आमच्या काजूच्या बागेत. ही बघा, माझ्या मागे बघताय, हे बघा बाटचा व्ह्यू दाखवतो, मस्तपैकी व्ह्यू. बघा तिकडे विशालगड, तिकडे मुचकुंद ऋषी आहेत, माचाळ, मस्त सह्याद्री आपली आणि इथे खाली साखरपा गाव. बघा किती सुंदर नजारा आहे, एक नंबर. आणि मी आलो आहे आता काजू काढायला. आजच्या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहोत, आता मी काजू काढणार आहोत आणि ओले काजू जे आपले तयार झाले ते. आणि आज आम्ही बनवणार आहोत, म्हणजे माझी आई बनवणार आहे, की गावठी कोंबडीचं रसा, म्हणजे चिकन बनवणार आहे गावठी कोंबडीचा. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बघायला भेटणार आहे गावठी कोंबडीचा रस्सा, त्याच्यामध्ये काजू, ओले काजूकर कसे टाकून बनवले जाते, या व्हिडिओच्या माध्यमातून मी कवर करणार आहे. आणि तुम्ही देखील शेवटपर्यंत येत आहे, चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. तर चला तर मग पाहूया. हे बघा मित्रांनो, काजू व्यवस्थित झालेत, हे अजून कच्चे आहेत थोडे. पप्पांनी काढलेत थोडे, ते दाखवतो मात. हे बघा मित्रांनो, व्यवस्थित कसे तयार झालेत. आता या आम्ही कट करणार घरी जाऊन आणि गावठी कोंबडीच्या चिकनमध्ये टाकणार, जी रेसिपी बनवणार आहे घरी जाऊन. तर चला तर मग पाहूया. मोंडू तयार झाला बघा. एक नंबर. काढूया, काढू, काढा. ही बघा कशी काजूचं झाड मोहरलंय, केवढंच आहे छोट. हे बघा मित्रांनो, आम्ही आमच्या बागेतून किती काजू वर आणले पप्पाने आता कापली. बघा बघा, हे आमच्या गाडी काजूच्या बागेत आणलेले काजू. बेंगूरला सात आहे ना ही बाई, बेंगूरला सात आहे. आणि इथे गरम पाणी घेतलं, ते कट झाल्यानंतर याच्यामध्ये टाकावं लागतं. कशा प्रकारे काढले जातात लवकर गेलो. काढायचं गरम पाण्यात टाकायचं. इकडे बघता मित्रांनो, पप्पा कट करतात, कट करून झाले आणि याच्यातून असे प्रकारे काढले जातात आणि इकडे गरम पाण्यामध्ये जे टाकले जातात याची जाण्यासाठी ना नंतर. तर मित्रांनो, आता आपण बनवतो एक चिकन रेसिपी. इकडे आपलं चिकन आहे गावठी कोंबड्याचं. मित्रांनो, आता आपण बनवू चिकन रेसिपी. त्यासाठी लागणारं साहित्य आपण इथे घेतलंय, ही लाल मिर्च पावडर आहे, चिकन मसाला आहे, घरगुती मसाला आणि हळद. तर आता आपण बघतो गावठी कोंबडीचं चिकन. हे बघा, एवढी एक कोंबडी होती, तिचं चिकन आहे. आपण मॅरिनेट करून घेणार आहे. ओके, हे सगळं एकत्र
आला लसूण पेस्ट टाकायची, पूर्ण एक पॅकेट होतं ते मी टाकलंय मित्रांनो होतं. आपलं व्यवस्थित सगळं व्यवस्थित लागलंय, आता थोडा वेळ ठेवायचं आपल्याला 10 मिनिटांसाठी. आपली आई बनवते आणि तेल टाकलंय आता ह्याच्यामध्ये. टाकलं ना तेल टाकलंय आता. कांदा टाकायचा जास्त नाही, एक कांदा टाकला होता. थोडंसं लालसर वगैरे लवडायचं. मित्रांनो आपला कांदा बघा थोडा लालसर झाला आहे, आता आपलं चिकन टाकायचं आहे. आता 15 मिनिटं झाले ते चिकन मॅरिनेट करून. थोडं पाणी घ्यायचं याच्यामध्ये. आपले काजू गोड टाकायचे त्याच्यामध्ये. तर मित्रांनो ही कोकणातील फेमस व्हिडिओ आहे. आता ही रेसिपी बघा. हे बघा इथे काजू आणले आम्ही, इथे ओले काजू पप्पाने माझी क्लीन केले होते पूर्ण. ते आता आई धुते. आणलं नव्हते आली काय काय जणांना आहे. मी एक तुम्हाला खाऊन दाखवतो बघा. एक नंबर. हे बघा एवढे काजू आम्हाला भेटले आमच्या काजूच्या बाबतीत. त्याचे अर्धे बनवायचे तर चिकनमध्ये टाकायचे. मित्रांनो झालेत आपले 15 मिनिटं. बघूया तयार के शिजलं म्हणजे कड आलायचं ना. शिजलं नसेल ना अजून. शिजलं मग शिजलं वेळ लागतो ना गावचं कोणता शिजायला. आता आपली गर टाकायची त्याच्यामध्ये. पहिले टाकणार आहे गर शिजवायचे. चिक नको जायला लागेल. आता हे शिजवून आलं अजून चिक जायला लागा. चिक घालवण्यासाठी मित्रांनो याला शिजवायला लागतात आधी. ओके मित्रांनो आता वाटण लावायचं आपल्याला. हे काय काय याच्यामध्ये टाकलेलं. खोबरं, ओलं खोबरं, कांदा खोबरं, लसूण, कोथिंबीर आणि आपले गरम करायला ठेवले काजू. म्हणजे चिक जाण्यासाठी आता वाटण लावायचं. लाव वाटण. पाणी कमी टाकलं. बस
ते बघा वाटण झालं, आता एक दीव केलेलं आहे आणि आता किती वेळ ठेवायचं आपल्याला? 12 मिनिटं. आपले काजूगर नंतर टाकायचे. कधी नंतर? शिजल्यावर चिक जाऊन ती बघा. आणि याला भूक लागली बघा. आमच्या चिंटूला हे बघा, आपलं गावठी कोंबड्याचं चिकन रेडी आहे. हा हा, मस्त वास सुटलाय. ते बघूया जरा खाल. शिजलेत आपले घर, शिजलेत म्हणजे चिकट्याचा निघून गेलाय. असं गरम बॉईल करायला ठेवायचं त्यांना. आता हे टाकायचे आहेत आपल्याला त्याच्यामध्ये. एक नंबर रेसिपी होती. माझ्या हातात तोंडाला पाणी पिटलं. कोकणातील फेमस व्हिडिओ, कोकण फेमस व्हिडिओ, कोकण लॉग, गावठी कोंबड्याचं चिकन, गावठी कोंबड्याचं मटण, काय म्हणाल ते गावठी कोंबड्याचे चिकन. हे बघा शिजलं ना आता. किती वेळ ठेवायचं अजून? 5 मिनिट. बघा मित्रांनो, आता आपलं जेवण रेडी आहे. इकडे गावठी कोंबड्याचं चिकन, काजूगर त्याच्यामध्ये टाकलेले ओले, इकडे भाकरी आहे, लिंबू, कांदा आणि फाळ. आता टेस्ट करून सांगतो कसं झालं आहे ते. एक नंबर अप्रतिम, भारी. मित्रांनो, व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. आणि व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि कमेंटची मी तुमच्या नक्की वाट बघतोय, नक्की कमेंट करा. तर भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओला. टाटा, बाय बाय.